डिवाग लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169166। मी आश्चर्य पडतोय, आमचं गाव संघटनेचं असताना तुम्ही इतकं काम केलं आहे, त्या कामाचं नोंद निश्चितपणे कोथळगाव जिल्ह्यात सांगतो। कोथळीपासून सुरुवात झालेली आहे, या विधानसभेच्या शिरोळ तालुक्याचे उमेदवार माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर, आम्ही स्टेजवर बसलोय। साहेब तुम्ही विचार करू नका, स्टेजवर हा ठिकाणी बाहेर एक करणार नाही। आमचे नेते माननीय धनवंता पाटील यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, माननीय राजेंद्र पाटील यड्रावकरांना निवडून आणण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करावे आणि त्यांना निवडून आणावे। कोथळी हे गाव संघटनेचे असतानाही तुम्ही केलेल्या कामाचं मोल गाव निश्चितपणे तुम्हाला देईल। ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील यांची राजेंद्र पाटील यांच्या निवडणूक प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ग्वाही। कोथळी हे गाव संघटनेचे गाव म्हणून ओळखले जाते, तुम्ही केलेल्या कामाचं मोल कोथळीकर निश्चितपणे तुम्हाला देतील, अशी ग्वाही कोथळीतील ज्येष्ठ नेते कोथळी सोसायटी चेअरमन धनगोंडा पाटील यांनी दिली। ते राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री मंगेश्वर देवालय येथे करण्यात आला। यावेळी देवालयाच्या प्रवेशद्वारावर महिलांनी ऑक्शन केले। हलगीच्या कडकडाटात श्री मंगेश्वर देवाचे दर्शन घेऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून प्रचार शुभारंभ करण्यात आला। यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढण्यात आली। शेवटी ग्रामपंचायत समोरील चौकात जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी बोलताना विधानसभेचे उमेदवार राजेंद्र पाटील म्हणाले, गत निवडणुकीत मला उंचांकी मताने निवडून देऊन मला काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। आज धनगोंडा पाटीलसह सगळी मंडळी स्टेजवर आहेत। खरोखरच गट, तट, जात, पंत सगळे विसरून आज ही मंडळी एकत्रित आली आहेत। गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीने मला काम करायचं होतं, आज इथे बघितल्यावर केलेल्या कामाचं सार्थक झालं असं वाटतं। हे पाहून समाधान वाटले, त्याबद्दल सर्व नेते मंडळीचा मी आभारी असल्याचे विधानसभेचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी सांगितले। मनोगत व्यक्त करताना स्वाभिमानीचे युवा नेते माजी उपसरपंच बाहुबली सरांना म्हणाले, आमचे गटनेते धनगोंडा पाटील यांचा आदेश आहे, आत एक बाहेर एक करणार नाही, यड्रावकरांना निवडून आणणार म्हणजे आणणारच, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। यड्रावकर गटाचे युवा नेते संजय नाणे यांनी आजपर्यंत केलेल्या विकास कामाबाबत सांगून 21 कोटी रुपयांचा निधी कोथळीत आल्याचे सांगितले। या निधीतून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्याचबरोबर रस्ते, गटारी, पानंद रस्ते, चुडापमाळा रस्ता असे प्रश्न मार्गी लावले। लवकरच छारपड जमिनीचाही प्रश्न मार्गी लागेल। 2.5 कोटी रुपयांचा निधी कल्लेश्वर मंदिरासाठी तर समडोळी कोथळी बंधाऱ्यासाठी 7 कोटीचा निधी, त्याचबरोबर वैयक्तिक कामेही मार्गी लावली। स्टेजवरील चित्र पाहता गावात काय होणार आहे याची कल्पना सर्वांना आली असेल। 100% या गावातून उंचांकी मतदान आपल्याला मिळेल, तसे आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। माजी सरपंच विजय खवाट यांनी आजपर्यंत इतिहासात कोणत्याही आमदारांनी केली नाहीत इतकी कोट्यवधीची कामे गावात यड्रावकर यांनी माझ्या सरपंचकीच्या काळात केली आहेत। आचारसंहितेच्या शेवटच्या क्षणापर्यंत कामाचा धडाका सुरू होता असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। स्वागतपूर भाषणात दिलीप मगदुम यांनीही यड्रावकरांच्या विकास कामावर ग्रामस्थ खुश असून त्यांना मतदान करीत आणि ते पुन्हा निवडून येतील असा आत्मविश्वास व्यक्त केला। यावेळी सरपंच अनमोल करे, देवगोंडा पाटील, जवाहर संचालक गौतम इंगळे, बाबूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरतेश खवाटे, शरद कांबळे, हिदाय नदाब, सनी मगदुम, शीतल पाटील, धडेल राजगोंडा पाटील, बाळीशे सेवानिवृत्त पोलीस पाटील उत्तम तिवडे, गोलू तपगोंडा, नामदेव कांबळे, रावसो विभूते, पैलवान रवी पुजारी, पैलवान शंकर पुजारी, नाना पुजारी, सदाशिव मगदुम, दीपक मालगावे, देवल हंकारे, बच्चन पुजारी, विनोद कांबळे, सचिन कांबळे, संदीप मोरे, आबा पुजारी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, आभार अमोल हंकारे यांनी मानले। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।